पथक औरंगाबाद मध्ये दाखल झालेला आहे। या औरंगाबादच्या पथकामध्ये दोन भाग केलेले असतील, एक औरंगाबादचं पथक आणि दुसरं उस्मानाबादचं। ही दृश्य थेट आपण बघतोय। औरंगाबादची केंद्राचं पथक औरंगाबाद मध्ये दाखल झालेलं आहे, नुकसानीची पाहणी केली जाते आहे। केंद्राच्या पथकामध्ये औरंगाबादच्या पथकात 3 जण आणि उस्मानाबादच्या पथकामध्ये 3 जण अशी वर्गवारी किंवा असे गट तयार केले गेलेले आहेत। आणि आपण बघतोय काय नुकसान झालेलं आहे शेतपिकाचं, शेतीचं, ते आता केंद्रीय पथकातल्या अधिकाऱ्यांना दाखवलं जात आहे। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या संपर्कात आहेत। सिद्धार्थ, औरंगाबाद मध्ये हे केंद्राचं पथक दाखल झालेलं आहे, 2 टीम असणार आहेत असं कळतंय, काय सांगशील? सुवर्ण, पथक आलेलं आहे आणि औरंगाबाद तालुक्यातील निपाणी गावात हे पथक पाहणी करते। आपण बघू शकतो की बाजरीचं जे पीक तोडून ठेवलेलं आहे त्याची पाहणी हे पथक करते, कारण तिथं प्रत्यक्ष शेतकऱ्यांना ते संवाद साधतंय की कशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे किंवा बाजरी काळी का पडली। एक वेगवेगळे प्रश्न जे आहेत केंद्रीय पथकाचे अधिकारी या ठिकाणी शेतकऱ्याला विचारतायत आणि यानंतर ते शेतातही जाऊन कपाशीची पाहणी पाहणार आहेत आणि शेतकऱ्यांनी काही धान्य या ठिकाणी काढून ठेवलेलं आहे त्याची पाहणी करणार आहेत। एकंदरीतच आज संध्याकाळी 4 ते 5 वाजेपर्यंत हे पथक पाहणी दौरा करेल आणि आपल्याला माहित आहे की हा पाहणी दौरा झाल्यानंतर अहवाल केंद्र सरकारला आपत्ती व्यवस्थापनाला जाईल आणि त्यानंतर या शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होईल। सुवर्ण, महत्वाचं म्हणजे थोडासा उशीर झालेला आहे दौऱ्याला, कारण आपल्याला माहित आहे खरीपाचं पीक काढून रब्बीची पेरणी या ठिकाणी झालेली आहे। मात्र पथकाला जे आहे राज्य सरकारने जे काही सर्वे केलेले आहेत त्या नुकसानीचे व्हिडिओ असतील किंवा फोटो असतील आणि एकंदरीतच किती एकरचं नुकसान झालेलं हे काल त्यांच्या समोर प्रेझेंटेशन विभागीय आयुक्तांनी केलेलं आहे। त्यामुळे आता जरी खरीपाचे पीक जरी शेतात नसले तरी ती पाहणी केलेले व्हिडिओ त्यांनी बघितलेले आहेत आणि त्यांच्या दृष्टिकोनातून हे फार मोठं नुकसान आहे। मात्र प्रत्यक्षात आता शेतकऱ्यांना भेटून ते विचारपूस करत आहेत। औरंगाबाद असेल, पैठण असेल, गंगापूर या 3 तालुक्यामध्ये ते पाहणी करणार आहेत आणि दुसरं एक पथक जे आहे ते उस्मानाबाद जिल्ह्याला गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी अशाच पद्धतीची पाहणी होईल। सुवर्ण, सिद्धार्थ, एक विषय असा आहे की हे जे पथक बांधावर शेतकऱ्याच्या जाते किंवा तालुक्यांमध्ये जाऊन जी पाहणी करत आहे तर त्यांना स्थानिक पातळीवरून कोण माहिती देत आहे, कसं नुकसान झालंय, किती नुकसान झालंय, किती क्षेत्राचं नुकसान झालंय या विषयीचे? सुवर्ण, काल विभागीय आयुक्तांमध्ये जी बैठक झाली त्या ठिकाणी प्रेझेंटेशन त्यांच्या समोर करण्यात आलंय। विभागीय आयुक्त होते, जिल्हाधिकारी होते, कृषी अधिकारी होते, यांनी काल कल्पना दिलेली आहे की मराठवाड्यात नेमकं कसं नुकसान झालेलं आहे। मात्र आज फील्डवर प्रत्यक्षात ते आलेले आहेत आणि फील्डवर आपण बघू शकतो की त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी आहेत, कृषी अधिकारी आहेत, स्थानिक तलाठी आहेत, हे सुद्धा त्यांना माहिती देतात। मात्र या अधिकाऱ्यांना विचारण्यापेक्षा थेट शेतकऱ्यांनाच बोलणं पसंत हे केंद्रीय पथक करते। आपण बघतोय शेतकऱ्यांच्या तोंडूनच ते त्या ठिकाणी पाहत विचारून घेत आहे कसं नुकसान झालंय, किती नुकसान झालंय। त्यामुळे प्रत्यक्षात शासकीय माहिती त्यांच्याजवळ असली तरी जो नुकसानग्रस्त शेतकरी त्यांच्याशी गप्पा किंवा त्यांच्याकडून माहिती घेतल्यामुळे अर्थानं हा। आणि सिद्धार्थ, मगाशी सांगताना मी तुला नेमकं थांबवलं, औरंगाबादला एक पथक आणि उस्मानाबादला एक पथक गेलेलं आहे, तर औरंगाबादचं पथक कुठे कुठे पाहणी करणार आहे आणि उस्मानाबादचं पथक कुठे कुठे पाहणी करणार आहे? सुवर्ण, दोन्ही पथक सुरुवात सोबतच निघाले, मात्र एक पथक थेट याच रस्त्याने जे आहे पुढे उस्मानाबादला गेलेलं आहे। मात्र एक पथक जे आहे आता औरंगाबादला त्यांनी पाहणी सुरू केलेली आहे। उस्मानाबादला पथकाला पोहोचायला 12 वाजतील, त्यानंतर त्या ठिकाणी पाणी होईल। मात्र औरंगाबादच्या पथकाने 8 वाजताच पाणी सुरू केलेली आहे आणि औरंगाबादचं पथक हे आता औरंगाबाद तालुक्यात पाहणी करत आहे, त्यानंतर पैठण तालुक्यातील काही गावं ते पाहणी करणार आहेत, त्यानंतर गंगापूर तालुक्यातीलही काही ठिकाणी शेतकऱ्यांची जाऊन पाहणी करणार आहेत। या पाहणीमध्ये जसं खरीपातील महत्वाची पिकं जसं बाजरी असेल, ज्वारी असेल किंवा कपाशी असेल याची प्रामुख्याने ते पाहणी करणार आहेत। नक्की, धन्यवाद सिद्धार्थ, ही माहिती दिल्याबद्दल। 2 पथकं, एक औरंगाबादचं पथक आणि दुसरं उस्मानाबादला निघालेलं पथक। तर औरंगाबादचं पथक जे शेतकऱ्याशी संवाद साधत आहे त्याची थेट दृश्य आपण बघत होतं। औरंगाबाद तालुका, पैठण तालुका आणि गंगापूर तालुका इथल्या सगळ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला जाणार आहे। एक छोटासा ब्रेक घेऊ, लगेच भेटणार आहोत, पहा फक्त न्यूज 18 लोकमत।